नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. नाव सी, दिस इज द थर्ड वीक ऑफ MMP. ओके, आणि आजचा जो विषय अत्यंत इंटरेस्टिंग, मस्त इंटरेस्टिंग, माझा तो फेवरेट टॉपिक आहे, वन ऑफ द फेवरेट टॉपिक्स फ्रॉम द मॅथमॅटिकल फिजिक्स. अतिशय इझी आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ओके, तर बघा, आपण सर्वप्रथम आपल्या टॉपिकचं नाव घेऊन घेऊयाच. बघा, आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे बेटा टेलर सीरीज. अत्यंत इंटरेस्टिंग आहे, म्हणजे याचं आपल्याला इंट्रोडक्शन शिकताना पण आपल्याला मजा येणार आहे आणि याचे एक्झाम्पल्स घेताना पण. टेलर सीरीज जर आपण व्यवस्थितरित्या केला तर हा आपला क्वेश्चन कुठे चुकूच नाही शकत. ओके, मग आता सर्वप्रथम आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की टेलर सीरीज काय, बा काय गरज पडली टेलर सीरीजची, किंवा टेलर सीरीजचं म्हणणं काय आहे. ओके, जसं की बघा, सपोज मी एक फंक्शन घेतो. ओके, सर्वप्रथम आपण टेलर सीरीज म्हणजे कशासाठी आपल्याला उपयोग करायचा, किंवा टेलर सीरीजचा उपयोग काय. ओके, जस्ट आपण नंतर फॉर्म्युला वगैरे बघणारच आहोत. सर्वप्रथम आपण या गोष्टी पण शिकून घेऊ की टेलर सीरीजचं म्हणणं काय. ओके, सपोज माझ्याकडे एक फंक्शन आहे e^z. ओके, आता हा जो काही लेफ्ट हँड साईडला फंक्शन आहे हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, फंक्शन इन झेड व्हेरिएबल. ठीक आहे, नाही त्याचा व्हेरिएबल काय आहे, झेड आहे. ओके, तर बघा आता, मग टेलर सिरीजनुसार हा जो काही एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे मी असा एक्सप्रेस करू शकतो, कसा, 1+z+z² / 2 + z³ / 3 up to ∞. म्हणजे टेलर सिरीजचं काय म्हणणं पडलं आहे की हा एक्सपोनेन्शियल फंक्शन होता. ओके, एक्सपोनेन्शियल फंक्शनला मी पॉलिनॉमिक, एक्सपोनेन्शियल फंक्शनला मी पॉलिनॉमियलमध्ये लिहिलं आहे की नाही, 1+z^2 / 2 + z³ / 3 हे काय झालं, पॉलिनॉमियल झालं. हे काय झालं, पॉलिनॉमियल. ओके, म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकतो आपण. ओके, पुन्हा एक सेकंड एक्झाम्पल घ्या. सपोज मी साईन झेड घेतला, तर साईन झेडला मी कसं एक्सप्रेस करू शकतो, z − z³/(d/5) / z⁻⁵⁷/(7⁻⁷) / ∞. आता लेफ्ट हँड साईडला आपल्याकडे फंक्शन होता ट्रिग्नॉमेट्रिक. ओके, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन होता इन झेड व्हेरिएबल. मग या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला मी पुन्हा पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकलो. बापरे, म्हणजे टेलर सीरीजचं म्हणणं बघा, एक्सपोनेन्शियल फंक्शन असला तरी पण आपण पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकत आहे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन राहिला तरी पण पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकत आहे. इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग आहे. ओके, म्हणजे जे काही लेफ्ट हँड साईडला फंक्शन्स आहे, एक्सपोनेन्शियल आहे. ओके, त्यानंतर मी सेकंड ट्रिग्नॉमेट्रिक घेतला तर तुम्ही कॉस झेड पण घेऊ शकता, कॉस झेड पण घेऊ शकता, cos z = 1 − z² / 2 = सगळं करणार तुम्हाला, सगळं करणार. हे सगळं फक्त इंट्रोडक्शन सुरू आहे. 4 = ओके, −z^6/6 = ∞. अगेन चला, हा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन होता, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपण पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकत आहे. इंटरेस्टिंग. ओके, म्हणजे टेलर सीरीजचं म्हणणं काय आहे की जे काही लेफ्ट हँड साईडला फंक्शन्स दिलेले राहतात, एक्सपोनेन्शियल राहो की ट्रिग्नॉमेट्रिक राहो, तर हे फंक्शन्स, ओके, हे फंक्शन्स आपण पॉलिनॉमियलमध्ये एक्सप्रेस करू शकतो, पॉलिनॉमियलमध्ये एक्सप्रेस करू शकतो. ओके, टेलर सीरीजचं म्हणणं कळालं की आपल्याला काही फंक्शन्स, ओके, सगळेच नाही म्हणत आहे मी, नॉट एव्हरी फंक्शन, बघा कंडिशन आहे, नॉट एव्हरी फंक्शन, ते मी सांगणारच आहे तुम्हाला कोणते फंक्शन्स आपण असे एक्सप्रेस करू शकतो, म्हणजे काही फंक्शन्स आपण पॉलिनॉमियलमध्ये एक्सप्रेस करू शकतो. ओके, हे झालं टेलर सीरीजचं म्हणणं. ओके, मग आता पुन्हा मी जो काही आत्ताच क्वेश्चन अराईज केला होता तो, की प्रत्येक फंक्शन आपण असं करू शकतो का हो, प्रत्येक फंक्शन आपण टेलर सीरीजमध्ये एक्सप्रेस करू शकतो की, म्हणजे प्रत्येक फंक्शनचं आपण पॉलिनॉमियलमध्ये एक्सप्रेस करण्यास समर्थ आहे का, नाही, प्रत्येक फंक्शनचं आपण पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकत नाही. ओके, मग कोणते फंक्शन्स. ओके, तर तो फंक्शन पाहिजे बाबा, फंक्शन शुड बी, बघा ही कंडिशन आहे, फंक्शन शुड बी कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. फंक्शन कसा पाहिजे हो, कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. ओके, जर त्याला टेलर सीरीजमध्ये एक्सपांड करायचं असेल तर तो फंक्शन कसा पाहिजे हो, कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल फंक्शन. कसा पाहिजे हो, कंटिन्युअस. ओके, आता बघा, आता कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय, मग पुन्हा क्वेश्चन अराईज झाला की कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय. ऐकते, जसं की सपोज आपण
कोणतंही फंक्शन घ्या ना, सपोज आपण एक्स स्क्वेअरचा ग्राफ काढला, ओके, सपोज एक्सपोनेन्शियल घ्या, एक्सपोनेन्शियलचा ग्राफ असा येतो, ओके. आता हा कुठे ब्रेक झाला का हो, कुठे ब्रेक झाला का बघा, हा कसा झाला बघा, कंटिन्युअस फंक्शन आहे, कंटिन्युअस फंक्शन आहे, कसं आहे, हे दोन्ही फंक्शन्स कसे आहे, हो कंटिन्युअस फंक्शन आहे, कंटिन्युअस फंक्शनचे ग्राफ आहे, ओके. सपोज असा गेला, असा गेला, त्यानंतर असा गेला, असा गेला, त्यानंतर असा गेला, इज इज कंटिन्युअस, नाही, हा इथे ब्रेक झाला, इथे ब्रेक झालेला आहे, ओके. सपोज हा इथे कनेक्टेड आहे, पण दोन ठिकाणी ब्रेक झालेला आहे, ओके. जिथं फंक्शन स्मूथ व्हेरी होत आहे, जिथे फंक्शन स्मूथ व्हेरी होत आहे, म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की पेन न उचलता जर एखादा फंक्शन जर ड्रॉ होत असेल, पेन न उचलता जर एखादा फंक्शन जर आपण ड्रॉ करू शकत असाल, ओके, तर दॅट इज नथिंग बट द कंटिन्युअस फंक्शन. येत आहे लक्षात बेटा, कंटिन्युअस म्हणजे काय, सपोज एखादा फंक्शन घ्या पुन्हा असा घ्या, हा पण कंटिन्युअस फंक्शन आहे, हा कुठेच आपल्याला ब्रेक नाही दिसत आहे, ओके. हा एक्स स्क्वेअरचा झाला, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअरचा जर तुम्ही ग्राफ काढला, ओके, तर असा ग्राफ येतो, कंटिन्युअस आहे फंक्शन, कंटिन्युअस आहे, ओके. म्हणजे जो कुठं ब्रेक नाही आहे, जो फंक्शन कुठंच ब्रेक नाही आहे, ओके. हा फंक्शन कंटिन्युअस होऊ शकते का, हां, हा पण फंक्शन कंटिन्युअस होऊ शकतो, कारण की कुठेच ब्रेक नाही आहे. जो फंक्शन कुठेच ब्रेक नाही होत आहे, जो स्मूथली व्हेरी होत आहे, दॅट इज नथिंग बट कंटिन्युअस. आणि त्यांनी सेकंडली काय म्हटलं की फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे. जसं की बघा, आता सपोज आपण ई पॉवर एक्स घेतला, हा झाला फंक्शन आपला, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई पॉवर एक्स, ओके. याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, ओके, बघा, एफ प्राईम ऑफ एक्स, ओके, एफ प्राईम ऑफ एक्स म्हणजे बेटा डी एफ बाय डी एक्स, ओके. डी एफ बाय डी एक्सलाच आपण एफ प्राईम ऑफ एक्सने डिनोट करू शकतो, ओके, कारण की आता टेलर सिरीजमध्ये याचंच काम आहे, तरी मी म्हणून मी असं घेतलं, ओके. डी एफ बाय डी एक्सला आपण कसं डिनोट करू शकतो बेटा, एफ प्राईम ऑफ एक्स. आता ई पॉवर एक्स झाला हा फंक्शन, आता त्याचा डेरिव्हेटिव्ह, देअरफॉर एफ प्राईम ऑफ एक्स इक्वल्स टू ई पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, अगेन ई पॉवर एक्स, ओके. मग परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मग एफ डबल प्राईम ऑफ एक्स घेतला, अगेन ई पॉवर एक्स, मग परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, एफ तीन वेळा प्राईम ऑफ एक्स इक्वल्स टू ई पॉवर एक्स. अरे, हा तर इथंच चालला, हा तर कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहे. असं तुम्ही अनंतापर्यंत जरी करत गेला, एफ एन ऑफ एक्स इक्वल्स टू ई पॉवर एक्सच येणार आहे, कंटिन्युअस डिफरन्शिएबल. तुम्ही अनंतापर्यंत एखाद्या फंक्शनला जर डिफरन्शिएट करू शकत असाल, तर तो झाला डिफरन्शिएबल फंक्शन. जसं की घ्या, साईन झेड घ्या, साईन एक्स घ्या, ओके. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय घेतलं तुम्ही, साईन एक्स. आता साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ प्राईम ऑफ एक्स, येत आहे बेटा. एफ प्राईम ऑफ एक्स इज नथिंग बट डी एफ बाय डी एक्स, बाबा, येत आहे लक्षात, फक्त प्राईम लावलं, ओके. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, ओके. मग पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, एफ डबल प्राईम ऑफ एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स, ओके. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, एक दोन तीन, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह अगेन कॉस एक्स, अरे, एक दोन तीन चार, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स, म्हणजे मायनस मायनस प्लस, अरे, अनंतापर्यंत डिफरन्शिएट आहे, डिफरन्शिएबल आहे, डिफरन्शिएबल आहे, डिफरन्शिएबल आहे, डिफरन्शिएट, म्हणजे तुम्ही असं अनंतापर्यंत जर एखाद्या फंक्शनला जर डिफरन्शिएट करू शकणार, सो दॅट फंक्शन इज डिफरन्शिएबल, ओके. म्हणजे एक लक्षात आलं, बघा, परत परत काहीच टेन्शन घ्यायचं नाही. मी मुळात बेसिकपासूनच मी तुम्हाला शिकवण्याची तयारी ठेवतो, आणि मी मला तसं सांगायला आवडतेच तसं, ओके. बघा, टेलर सिरीज, टेलर सिरीज म्हणजे मी काय म्हटलं की एखादा एक्सपोनेन्शियल फंक्शन झाला, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन झाला, तर हा फंक्शन आपण पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकतो, ओके. जसं की ई पॉवर झेड वन प्लस झेड झेड स्क्वेअर बाय टू फॅक्टोरियल प्लस झेड क्यूब बाय थ्री फॅक्टोरियल, अँड साईन झेड झेड मायनस झेड क्यूब बाय थ्री फॅक्टोरियल प्लस झेड पॉवर फाय बाय फाय क्यूब मायनस झेड पॉवर सेम बाय सेम फॅक्टोरियल, ओके. म्हणजे एखादा जर फंक्शन आपण पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकतो, ओके, तर हे कोणी सांगितलं आपल्याला, टेलर सिरीजने, की आपण तुम्ही एखाद्या फंक्शनला असं लिहू शकता. मग आपल्याला दुसरा क्वेश्चन अराईज झाला की प्रत्येक फंक्शन आपण तसा लिहू शकतो का पॉलिनॉमियल फॉर्ममध्ये, नाही. त्यांनी काय म्हटलं, आपल्याला कंडिशन दिली आहे की फंक्शन शुड बी कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. फंक्शन कसा पाहिजे हो, कंटिन्युअस पाहिजे आणि डिफरन्शिएबल. आता जे फंक्शन कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल राहतात, बघा, जे फंक्शन कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल राहतात, त्या फंक्शनला म्हणतो आपण ॲनालिटिक फंक्शन. त्या फंक्शनला काय म्हणायचं आपण, ॲनालिटिक, ओके. ॲनालिटिक फंक्शन म्हणजे त्याच्यात दोन्ही गोष्ट आला, ओके, दॅट फंक्शन शुड बी कंटिन्युअस अँड दॅट फंक्शन शुड बी डिफरन्शिएबल. इथं लक्षात बेटा, टेलर सिरीज कोणत्या फंक्शनसाठी ॲप्लिकेबल आहे, जे फंक्शन्स कंटिन्युअस आहे आणि डिफरन्शिएबल आहे. आणि कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असणे म्हणजे तो फंक्शन कसा असणे, हो, ॲनालिटिक फंक्शन, ओके. आता हे ॲनालिटिक फंक्शनबद्दल आणखी डिटेल आपण कॉम्प्लेक्स ॲनालिसिसमध्ये शिकू, ओके. ॲनालिटिकबद्दल, ॲनालिटिक फंक्शनबद्दल कॉम्प्लेक्स ॲनालिसिसमध्ये आपण डिटेलमध्ये जाऊ, पण सर्वप्रथम तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जो फंक्शन कंटिन्युअस आहे
डिफरेंशिएबल आहे, त्याला काय म्हणायचं ॲनालिटिक फंक्शन. ओके, आणि कंटिन्युअस म्हणजे तुम्हाला सांगितलंस की त्याचा ग्राफ कुठे ब्रेक नाही झाला पाहिजे. विदाऊट पेन उचलता जर एखाद्या फंक्शनचा ग्राफ जर बनत असेल तर दॅट फंक्शन इज कंटिन्युअस फंक्शन, दॅट फंक्शन इज कंटिन्युअस फंक्शन. आणि डिफरेन्शियल सांगितलं, जसं की एक्सपोनेन्शियल घेतला हा तर कंटिन्युअसली डिफरेन्शियल होत चालला, साईन एक्स घेतला तो पण आपला डिफरेन्शियट होत चालला होता. ओके, म्हणजे जो फंक्शन कंटिन्युअसली इन्फायनाईटपर्यंत डिफरेन्शिएट करतो करू शकतो आपण. ओके, तर अशाला काय म्हणायचं डिफरेन्शिएबल फंक्शन. ठीक आहे, आता बघा आपण म्हणजे थोडं आपण टेलर थेरमकडे येतो. आता बघा आता आपण एक स्टेटमेंट लिहूया, त्या स्टेटमेंटवरून टेलर सिरीजचं इक्वेशन लिहूया. ओके, तर बघा अत्यंत इझी आहे, भरपूर इझी आहे क्वेश्चन. हां, म्हणजे टेलर सिरीज अत्यंत इझी आहे. ओके, इफ ए फंक्शन एफ ऑफ झेड, ओके झेड व्हेरिएबल घेत आहे आपण, इज ॲनालिटिक ॲट ऑल पॉइंट्स इनसाइड ए सर्कल सी, ओके कॉमा विथ इट्स सेंटर at the point small a and radius capital R, ठीक है. then at each point z inside circle C, we can write f of z equals to f of a plus f prime of a. F prime manje beta first derivative, okay, f double prime manje second derivative, f prime of a z minus a plus, okay, upon 1 factorial. Okay, therefore f double prime of a into z minus a whole square upon 2 factorial plus up to fn of a upon n factorial into z minus a whole power n plus up to infinity. कारण की तो फंक्शनच डिफरेन्शिएबल आहे ना. बघा आता मी जे वर तुम्हाला शिकवलं, जे तुम्हाला मी वर सांगितलं की फंक्शन कंटिन्युअस पाहिजे डिफरेन्शिएबल पाहिजे, फक्त ते स्टेटमेंटमध्ये लिहिलं आणि एखाद्या फंक्शनला मग टेलर सिरीजचा हा फॉर्म्युला यूज करून काय करायचं आपण एक्सपांड करायचा किंवा त्याची सिरीज बनवायची पॉलिनॉमियलमध्ये, येतं लक्षात. ओके, आता बघा काय म्हटलं, इफ फंक्शन एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक, ओके फंक्शन इन झेड आहे, आपण झेड फंक्शन घेतलं, झेड व्हेरिएबल घेतलं, काही घेऊ शकतो आपण एक्स वाय, ओके तो ॲनालिटिक पाहिजे. ॲनालिटिक म्हणजे काय, मी पहिलेच सांगितलं की कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. ओके, ॲट ऑल पॉईंट्स इनसाइड अ सर्कल सी विथ इट्स सेंटर ॲट द पॉईंट ए and the radius r, okay, then each point of z inside a c can be expressed like that f of z equals to, baga he tumhala patas karayacha aata, he patas rahala pahije karan ki taylor series matla ki ha formula tumhala yaylas pahije, taylor series matla ki ha formula ton part pahije, ton part bilkul liv. okay, baga f of z equals to f of a plus f prime of a into z minus a upon 1 factorial plus f double prime of a into z minus a whole square upon 2 factorial plus up to fn of a upon n factorial z minus a whole power n. एकदम सिंपल लॉजिक आहे. काय आहे बघा, इथं फर्स्ट प्राईम आहे, पहिला प्राईम आहे, तर इथं 1 फॅक्टोरियल आहे, ओके आणि झेड मायनस आहे, इथं दोन वेळा प्राईम आहे, दोन वेळा डेरिव्हेटिव्ह आहे, तर खाली 2 फॅक्टोरियल आहे आणि याचा स्क्वेअर आहे. ओके, मग पुढली टर्म काय येणार हो, ओके तीन वेळा प्राईम राहणार, एफ ट्रिपल प्राईम ऑफ ए झेड मायनस ए होल क्यूब अपन 3 फॅक्टोरियल, असं अप टू एन लिहिलं आपण, असं अप टू एन लिहिलं. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला. ओके, सपोज जर त्यांनी आपल्याला एक्झाम म्हणजे एक्झाममध्ये दिलं की तुम्ही साईन झेडला कोणत्या तरी पॉईंटभोवती, एखाद्या पॉईंटभोवती सपोज तुम्ही टेलर सिरीज अप्लाय करा दिला, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, येतं लक्षात. आता बघा बेटा, आता या सिरीजमध्ये टेलरच्या आपण ए काय घेतला हो, हा जो ए आहे ना, आपण एला सेंटर म्हटलेला नाही, एला काय म्हटलेलं आहे आपण, सेंटर म्हटलेलं आहे. हे तर बेटा हे स्टेटमेंट अतिशय इझी आहे. ओके, इफ फंक्शन एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक ॲट ऑल पॉईंट्स इनसाइड अ सर्कल, ओके म्हणजे सर्कलच्या
प्रत्येक पॉइंट वर तो कसा राहिला पाहिजे बेटा, कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल राहिला पाहिजे. ओके, सर्कल सी कन्सिडर केला, त्या सर्कलचा सेंटर ए कन्सिडर केला आणि रेडियस आर कन्सिडर केली. ओके, त्यामुळे मग तशाला आपण त्या फंक्शनला असं आपण एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आणि जो काही ए आहे, ओके, या फंक्शनमध्ये जो काही ए आहे तो काय रे सेंटर आहे. ओके, तर हे आपल्याला पॉईंट्स ते एक्झाम्पलमध्ये देणार की एक्स इक्वल्स टू तुम्ही हा पॉईंट यूज करा, हा पॉईंट यूज करा, मग या पॉईंटभोवती तुम्ही सिरीजला एक्सपांड करून दाखवा. ओके, आता बघा, इफ इफ ए इक्वल्स टू झिरो, जर सेंटर जर झिरो झाला, देन देन सिरीज सिरीज बिकम्स, आहे की नाही. बघा आपण काय केलं, आता तो सेंटर आपण काय केला हो, ए इक्वल्स टू झिरो म्हणजे सेंटर झिरो गेला, तर मग सिरीज काय बनणार. बघा, एफ ऑफ झेड लेफ्ट हँड साईडला तर ॲज इट इज, मग जिथे जिथे ए आहे तिथं आपल्याला झिरो करावं लागणार आहे. बघा, एफ ऑफ एच्या जागी झिरो प्लस एफ प्राईम ऑफ झिरो इंटू झेड मायनस झिरो, झेड मायनस झिरो, ओके, अपॉन वन फॅक्टोरियल, ओके, प्लस एफ डबल प्राईम ऑफ झिरो झेड मायनस झिरोचा होल स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल प्लस अप टू एफ एन ऑफ झिरो अपॉन एन फॅक्टोरियल झेड मायनस झिरो होल पॉवर एन अप टू. ओके, ठीक आहे. आता बस एक जस्ट रिअरेंजमेंट करा. बघा, देअरफॉर एफ ऑफ झेड इक्वल्स टू एफ ऑफ झिरो प्लस एफ प्राईम ऑफ झिरो, झेड मायनस झिरो बेटा झेड अपॉन वन फॅक्टोरियल ॲज इट इज, प्लस एफ प्राईम ऑफ झिरो इंटू झेड मायनस झिरो झेड, झेडचा स्क्वेअर डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल प्लस अप टू एफ एन ऑफ झिरो डिवायडेड बाय एन फॅक्टोरियल झेड पॉवर एन. ओके, आलं लक्षात बेटा. तर बघा, आता याला पुन्हा एक हे असं करून घ्यावं लागणार आहे आपल्याला. हे दोन महत्त्वाचे आहे, म्हणजे जर पॉईंट जर झिरो दिला तर ही खालची सिरीज यूज करायची. ओके, आणि दिस सिरीज, ओके, दिस सिरीज, दिस सिरीज इट्स कॉल्ड ॲज, इट्स कॉल्ड ॲज मॅकलॉरियन सिरीज. ओके, बघा, टेलर सिरीज मॅकलॉरियन सिरीज बनली केव्हा, जेव्हा सेंटर इक्वल्स टू झिरो पुट केला. लक्षात येतं बेटा, जेव्हा सेंटर इक्वल्स टू आपण काय पुट केला हो, झिरो पुट केला, तेव्हा टेलर सिरीज बिकम्स मॅकलॉरियन सिरीज. येत आहे बाबा लक्षात. बस आपल्याला या दोन सिरीजचं, या दोन सिरीजवरच आपला आता पूर्ण आपला लेक्चर वन अँड दिस इज नंबर टू. बस हे दोन आपल्याला इक्वेशन यूज करायचे आणि प्रत्येक क्वेश्चन यावर डिपेंड आहे, प्रत्येक क्वेश्चन यावर डिपेंड आहे. बस ओके, हे झालं टेलर सिरीजबद्दलचं सगळं इंट्रोडक्शन. अतिशय इझी आहे, अतिशय इझी आहे. ओके ओके, आलं लक्षात बेटा. टेलर सिरीजचं कायम काय असतो की एखाद्या फंक्शनला तो काय करू शकतो बेटा, पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकतो. मग प्रत्येक फंक्शनला पॉलिनॉमियलमध्ये लिहू शकतो का, नाही. जो फंक्शन कंटिन्युअस आहे आणि डिफरन्शिएबल आहे त्याच फंक्शनला तो बेटा पॉलिनॉमियलमध्ये एक्सप्रेस करू शकतो. ओके, मग जर ओके, आता ए इक्वल्स टू झिरो आपण सेंटर पकडला, कारण की आपण वरच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं ना, जो काय ए कन्सिडर केला आहे ना तो सर्कलचा सेंटर कन्सिडर केला आहे. जर मग सेंटर इक्वल्स टू जर झिरो राहिला तर टेलर सिरीज काय बनत आहे हो, मॅकलॉरियन सिरीज. काय बनत आहे हो, मॅकलॉरियन सिरीज. ओके बघा बेटा, हे झालं सगळं आपलं टेलर सिरीजबद्दलचं इंट्रोडक्शन. ओके, आता मी काही एक्झाम्पल्स घेणार, अतिशय इज आहे. फक्त याच्यात तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता आला पाहिजे, दुसरं काहीच मोठं आहे याच्या, म्हणजे तंत्रमंत्र काहीच नाही, फक्त डेरिव्हेटिव्ह. यू नीड जस्ट अ डेरिव्हेटिव्ह. ओके, तर बघा आता आपण एक्झाम्पल घ्यायला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम्पल्स घेण्यापूर्वी एक माझी मॅक्सिमा मिनिमाच्या सेकंड लेक्चरला एक चूक झाली होती, तर बघा ती आपण चूक लक्षात घेऊन घेऊया. ओके, कारण की कसं आहे ना, काही लोकांनी मला सजेस्ट केलं होतं, माझा थोडा अल्जेब्रा चुकला होता तिथं. बघा, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस थ्री एक्स प्लस थ्री असं काहीतरी फंक्शन होतं, एक्झॅक्टली मला आठवत नाही. ओके, तर याचे एक्स्ट्रीमम पॉईंट्स बेटा वन आणि एक्स इक्वल्स टू मायनस वन आले होते. तर दे आर आस्किंग टू फाईंड द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. तर मॅक्सिमम व्हॅल्यूमध्ये काय करतो आपण, जो काही पॉईंट आहे तो पुट करतो. बघा, वनचा क्यूब मायनस थ्री इंटू वन प्लस थ्री. ओके, मायनस थ्री प्लस थ्री गेट कॅन्सल, वॉट रिमेन्स वन. ओके, म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू किती आली, एक्स इक्वल्स टू वन वर वन आली. आणि इथं सेकंड व्हॅल्यू टाकायची ती एफ ऑफ मायनस वन. ओके, मायनस वनचा क्यूब मायनस थ्री इंटू मायनस वन प्लस थ्री, मायनस वनचा क्यूब मायनस वन. ओके, हा बेटा प्लस थ्री इंटू थ्री थ्री. ओके, प्लस थ्री थ्री सिक्स, सिक्स मायनस वन फाईव्ह. ओके, तर एफ ऑफ मायनस वन इक्वल्स टू फाईव्ह आलं होतं. ओके, माझं तिथं काहीतरी चुकलं होतं. ओके, इथं माझा सिम्पल अल्जेब्रा चुकवला होता मी. ओके, रेकॉर्डिंग करताना होते बेटा, कारण की सगळं म्हणजे फॅन कूलर सगळं बंद करून मला रेकॉर्डिंग करावं लागते.
ओके अक्षरशः म्हणजे घाम येऊन जातो पूर्ण. ओके तेवढं तुम्ही समजू शकता, यू कॅन अंडरस्टँड. ओके आता ही गोष्ट मला माहिती नाही, अशातली गोष्ट नाही, परंतु काय ना एवढं एक ते थीम असते तेवढं रेकॉर्डिंग करणं. ओके बघा कसं आहे ना की काही मुलांनी चांगलं आहे, काही मुलं सजेस्ट करतात की सर असं असं तुमचं चुकलेलं आहे. ओके आणि मी मान्य करतो, करावंच लागतं बेटा मान्य, कारण की तिचं चुकलं आहे तर चुकलं आहे, ॲक्सेप्ट इट. ओके परंतु तुम्हाला तो मी डाऊट क्लिअर केला पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे. ओके तर बघा आपण बॅक टू आवर पॉईंट. नाव वी विल डिस्कस द एक्झाम्पल नंबर फर्स्ट फॉर द टेलर सिरीज. तर बघा क्वेश्चन कशा रीतीने विचारला जातो आणि आपल्याला कशा रीतीने सॉल्व करायचा राहतो. बघा त्यांनी काय म्हटलेलं आपल्याला की एक्सपांड एक्सपांड ओके ई पॉवर झेड अबाउट झेड इक्वल्स टू झिरो इन टेलर सिरीज. टेलर सिरीज ठीक आहे. आता बघा सोल्युशन सोल्युशन त्यांनी काय म्हटलं आहे की ई पॉवर झेडला ओके एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. ई पॉवर झेड एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, याला झेड इक्वल्स टू झिरोच्या भोवती काय करायचं आहे आपल्याला एक्सपांड करायचं आहे. ओके आणि टेलर सिरीज यूज करायची. तर सर्वप्रथम आपण टेलर सिरीज उतरून घ्यायची. जी काय टेलर सिरीज तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगितला, काय फॉर्म्युला, एफ ऑफ झेड इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एफ प्राईम ऑफ ए इन टू झेड मायनस ए अपॉन वन फॅक्टोरियल प्लस एफ डबल प्राईम ऑफ ए इन टू झेड मायनस ए होल स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल अप टू एफ एन ऑफ ए अपॉन एन फॅक्टोरियल इन टू झेड मायनस ए होल पॉवर एन. टेलर सिरीजचा क्वेश्चन आला, त्या लक्षात बेटा टेलर सिरीजचा क्वेश्चन आला की पहिले लिहून टाकायचं, हे काय लिहून टाकायचं, पूरं एक्सपान्शन लिहून टाकायचं टेलर सिरीजचं, की आपल्याला या फॉर्म्युलाने जो ज्या फॉर्म्युलाने आपण एक्सपांड करायला चाललो त्या फंक्शनला एक्सपांड. ओके एफ ऑफ झेड इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एफ प्राईम ऑफ ए आपण इंटू झेड मायनस ए आपण वन फॅक्टोरियल प्लस एफ डबल प्राईम ऑफ ए इंटू झेड मायनस ए होल स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल प्लस अप टू एम एफ एन ऑफ ए आपण एन फॅक्टोरियल इंटू झेड मायनस ए होल पॉवर एन एक्सपांड केला. ठीक आहे आता बघा, आता त्यांनी आपल्याला अबाउट झेड इक्वल्स टू झिरो भोवती एक्सपांड करायला सांगितलं. झेड इक्वल्स टू झिरो ओके म्हणजे हा तुमचा सेंटर झाला. काय झाला सेंटर, झेड इक्वल्स टू झिरो म्हणजे त्यांनी काय गिवन दिलेलं आहे आपल्याला ए इक्वल्स टू झिरो, कारण की आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये एला सेंटर कन्सिडर केलेलं आहे ना, जिथं मी तुम्हाला वर स्टेटमेंट लिहून दिलेलं आहे. ओके इथं लक्षात बेटा झेड इक्वल्स टू झिरो, नाही तर सरळ सरळ बघा झेड इक्वल्स टू झिरो तुम्हाला काहीतरी दिलेलं राहणार तर त्याला सरळ सरळ ए ए सोबत कम्पेअर करायचा. झेड म्हणजे काय हो तुमचा, तो सेंटर, झेड इज नथिंग बट द सेंटर. येतात बाबा लक्षात, झेड इज नथिंग बट द सेंटर. आलं लक्षात बेटा, झेड इक्वल्स टू झिरो दिला तर ते काही पण देणार आपल्याला, झेड इक्वल्स टू वन देणार, झेड इक्वल्स टू टू देणार, झेड इक्वल्स टू थ्री देणार. तर याचा अर्थ झाला की ए इक्वल्स टू वन, ए इक्वल्स टू टू आणि ए इक्वल्स टू थ्री. येतं बाबा लक्षात, ओके पॉईंट क्लिअर. नाही तर मग सर तिथं झेड इक्वल्स टू झिरो आहे आणि तुम्ही ए इक्वल्स टू झिरो असं नाही, झेड इक्वल्स टू झिरो दिला आहे म्हणजे त्यांनी आपल्याला सेंटर दिलेला आहे. ठीक आहे इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता बघा मी पहिलेच सांगितलं, जर त्यांनी आपल्याला सेंटर इक्वल्स टू झिरो दिलेला राहिला तर टेलर सिरीज काय बनते हो, मॅक्लॅरियन सिरीज. टेलर सिरीज काय बनते हो, मॅक्लॅरियन सिरीज. तर आता ह्या वरील टेलर सिरीजमध्ये एच्या ठिकाणी झिरो पुट करा, देअरफोर एफ ऑफ झेड इक्वल्स टू एफ ऑफ झिरो प्लस एफ प्राईम ऑफ झिरो इन टू झेड अपॉन वन फॅक्टोरियल प्लस एफ डबल प्राईम ऑफ झिरो अपॉन टू फॅक्टोरियल इन टू झेड होल स्क्वेअर प्लस अप टू एफ एन ऑफ झिरो अपॉन एन फॅक्टोरियल इन टू झेड पॉवर एन अप टू इन्फिनिटी. ओके नाव दिस इज युअर मॅक्लॅरियन सिरीज. आलं सर टेलर सिरीज आहे, दिस इज ऑल्सो टेलर सिरीज. मॅक्लॅरियन सिरीज टेलर सिरीजच आहे, परंतु जर सेंटर जर झिरो आला, ओके एखादा जर एखादा झिरो पॉईंट भोवती जर ती सिरीज आपल्याला एक्सपांड करायला लावत आहे तर मग आपण टेलर सिरीजला काय म्हणायला पाहिजे, आपल्याला मॅक्लॅरियन सिरीज. आली गोष्ट लक्षात, ठीक आहे. आता बघा, आता याला सॉल्व करण्याची मी तुम्हाला मेथड सांगतो, ती मेथड फॉलो करायची. ओके आता बघा सर्वप्रथम याला इक्वेशन नंबर वन घेऊन घ्या, कारण की आता बघा ना आपल्याला याच्यात सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करणे. ओके जो काय एफ ऑफ झेड फंक्शन दिलेला आहे आपल्याला लेफ्ट हँड साईडला ई पॉवर झेड, ओके तर हा ई पॉवर झेड आपल्याला या पॉलिनॉमियलमध्ये एक्सप्रेस करायचा आहे. ओके राईट हँड साईडचा, तर त्याला इक्वेशन नंबर वन दिला आपण, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके आता काय करायचं आपल्याला, सर्वप्रथम बघा एफ ऑफ झेड फंक्शन घेतलं. ओके एफ ऑफ झेड फंक्शन काय, ई पॉवर झेड. ओके तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके एफ प्राईम ऑफ झेड,
ई पॉवर झेडचा डेरिवेटिव अगेन ई पॉवर झेड. ओके, एफ डबल प्राइम ऑफ झेड ई पॉवर झेडचा स्क्वेअर झेडचा डेरिवेटिव ई पॉवर झेड. एफ ट्रिपल प्राइम ऑफ झेड. किती वेळा जरी तुम्ही याचं जर डेरिवेटिव घेण्याचा प्रयत्न केला तर तो काय येणार हो ई पॉवर झेड. ठीक आहे. ओके, आता आपल्याला त्यांनी झेड इक्वल्स टू पॉईंट दिलं आहे. ओके, एफ ऑफ झेड इक्वल्स टू किती दिलं आहे आपल्याला, झिरो. सेंटर काय दिलं आहे, झिरो. एफ ऑफ झिरो झेडच्या जागी काय पुट करायचं आपल्याला, झिरो. देअरफोर ई पॉवर झिरो, ई पॉवर झिरो इज नथिंग बट वन. इथं बेटा लक्षात, बघा या झेडच्या जागी मी झिरो पुट करत आहे इथे आणि इथे. ओके, एफ प्राइम ऑफ झेडच्या जागी झिरो इक्वल्स टू ई पॉवर झिरो अगेन वन. अरे वा, एफ डबल प्राइम ऑफ झिरो इक्वल्स टू ई पॉवर झिरो इक्वल्स टू वन. एफ ट्रिपल प्राइम ऑफ झिरो इक्वल्स टू ई पॉवर झिरो इक्वल्स टू वन. बघा मी काय केलं हो, बघा एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू काढली मी, वन आली. एफ प्राइम ऑफ झिरोची व्हॅल्यू काढली, वन आली. एफ डबल प्राइम ऑफ झिरोची व्हॅल्यू काढली, वन आली. एफ आता एफ ट्रिपल प्राइम घेतला नाही मी, तर त्याची पण व्हॅल्यू काय आली, झिरो. ओके, म्हणजे मी काय करत आहे या पॉलिनोमियलमध्ये या डेरिवेटिवची सर्वप्रथम व्हॅल्यू काढून घेत आहे. सिम्पल काही गोष्ट आपण सिम्पल करायचं आहे आपल्याला. ओके, आता बघा, आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज, या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला इक्वेशन वनमध्ये पुट करायचं आहे. बघा एफ ऑफ झेड इक्वल्स टू, ओके, एफ ऑफ झिरो किती आहे आपल्याकडे, बघा एफ ऑफ झिरो किती आहे आपल्याकडे, वन प्लस. ओके, अगेन एफ प्राइम ऑफ झिरो किती आहे, वन. ओके, परंतु तिथे किती लागून आहे बेटा, झेड मल्टीप्लायला काय हो, झेड. ओके, वन फॅक्टोरियल म्हणजे वन, वन फॅक्टोरियल म्हणजे खाली वन. ओके, आता बघा एफ डबल प्राइम ऑफ झिरो अगेन किती आहे, वन इंटू इंटू किती आहे आपल्याकडं, झेडचा स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल प्लस. ओके, सपोज नेक्स्ट टर्म काय राहणार आहे, आता नेक्स्ट टर्म लिहिण्याची गरज नाही, पण लिहून टाकू. एफ ट्रिपल प्राइम ऑफ झिरो किती आहे आपल्याकडे, अगेन वन आहे. ओके, इथे काय राहील मग, झेडचा क्यूब अपॉन थ्री फॅक्टोरियल प्लस. ओके, बस इथपर्यंत लिहिलं तरी चालते, काही हरकत नाही. ओके, आता जस्ट याला आपण सिम्पली एक्सपांड करण्याचा प्रयत्न करू. ओके, बघा एफ ऑफ झेड पेंटॅब, चलो एफ ऑफ झेड इक्वल्स टू बघा वन प्लस झेड. ओके, वन इंटू झेड 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 डिवायडेड बाय वन झेड प्लस. ओके, वन इंटू झेड स्क्वेअर डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल प्लस झेड क्यूब डिवायडेड बाय फोर थ्री फॅक्टोरियल सॉरी थ्री फॅक्टोरियल प्लस झेड पॉवर फोर बाय फोर फॅक्टोरियल येते ना. आता तुम्हाला रिदम माहीत झाला, ठीक आहे, ठीक आहे बाबा, काही हरकत नाही, काही हरकत नाही बाबा. ओके, आता तुमचं एफ ऑफ झेड काय फंक्शन होतं, काय फंक्शन होतं बाबा, एफ ऑफ झेड काय दिला होता तुम्हाला, एफ ऑफ झेड इक्वल्स टू, एफ ऑफ झेड इक्वल्स टू काय दिला होता आपल्याला, ई पॉवर झेड. काय दिला होता हो बेटा, एफ ऑफ झेड इक्वल्स टू ई पॉवर झेड. ओके, तर मग लेफ्ट हँड साईडला एफ ऑफ झेडच्या जागी काय लिहायचं आपण, ई पॉवर झेड इक्वल्स टू, हे द्या लक्षात. ओके, वन प्लस झेड स्क्वेअर डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल प्लस झेड क्यूब बाय थ्री फॅक्टोरियल प्लस झेड पॉवर फोर बाय फोर फॅक्टोरियल. ओके, ओके, आता या एफ ऑफ झेड फंक्शनमध्ये आपण झेडच्या जागी किती घेतला होता हो, किती घेतला होता बेटा, ए ए घेतला होता ना, झिरो घेतला होता ना, एफ ऑफ झिरो. ओके, म्हणजे एफ ऑफ झिरोचं हे एक्सपान्शन आलं, आलं लक्षात बेटा, ई पॉवर झेड. ओके, ॲट झेड इक्वल्स टू झिरोवर असा एक्सपांड होतो, अशा पॉलिनोमियलमध्ये काय होतो आपण एक्सप्रेस करू शकतो. येत्या लक्षात, सिम्पल, काही मोठी गोष्ट नाही, काहीच मोठी गोष्ट नाही. मग फक्त मेथड फॉलो करायची, तुम्हाला मेथड कशी फॉलो करायची, की सर्वप्रथम काय करायचं, जो काही दिलेला फंक्शन राहतो, ओके, त्याचे दोन तीन डेरिवेटिव्ह घेऊन घ्यायचे. ओके, आपण जवळजवळ तीन डेरिवेटिव्ह किंवा दोन डेरिवेटिव्ह घेतलं तरी चालते, पण तीन डेरिवेटिव्हपर्यंत घ्यायचं. ओके, त्यानंतर काय करायचं, मग जो काही तुम्हाला दिलेला पॉइंटर राहतो तो पॉइंटर त्या डेरिवेटिव्हमध्ये पुटअप करायचा जायचा. ओके, म्हणजे तुमच्याकडे सगळं इन्फॉर्मेशन तयार झाली. आता मग ही सगळी इन्फॉर्मेशन काय करायची, त्या इक्वेशन वनमध्ये नेऊन पुट करायची. एवढं सिम्पल एखाद्या फंक्शनचं आपण पॉलिनोमियलमध्ये काय करू शकतो रे, एखाद्या फंक्शनला, है कि नहीं, जो फंक्शन कंटिन्यूअस राहतो, जो डिफरेंशियबल राहतो, याचाच अर्थ असा की जर फंक्शन जर ॲनालिटिक राहिला तर त्या ॲनालिटिक फंक्शनला आपण पॉलिनॉमियलमध्ये एक्सप्रेस करू शकतो. ओके, हे आपल्याला कोणी सांगितलं हो, टेलर सिरीजनी. येत आहे बाबा लक्षात, आलं लक्षात. तर बघा नेक्स्ट परत एक एक्झाम्पल बघण्याचा प्रयत्न करूया आपण. बघा सेकंड एक्झाम्पल, सेकंड बघा एक्सपांड. हां, आणखी एक गोष्ट सांगायची राहिली मला, बघा आता ते एक्झाम्पल म्हणजे ते
ती क्वेश्चन कसा विचारू शकतात बघा. आता ही तुमची हा तुमचा पॉलिनोमियल आला ओके. आता ते काय विचारू शकतात, हां ते म्हणणार की एक्सपांड ई पॉवर झेड अबाउट अबाउट झेड इक्वल्स टू झिरो अँड फाइंड आउट कोइफिशियंट ऑफ झेड क्यूब ओके. आता बघा ओके, हे तुम्ही पॉलिनॉमियल एक्सप्रेस केलं, या पॉलिनॉमियलमध्ये तुम्हाला झेड क्यूब कुठे दिसतो होतो. आता याचा कोइफिशियंट काय आहे, झेड क्यूबचा कोइफिशियंट काय 1/3 factorial. मग ते ऑप्शन देणार, पहिला ऑप्शन 1/2 factorial, बी ऑप्शन 1/3 factorial ओके, सी ऑप्शन काहीतरी राहणार, डी ऑप्शन ओके. आणि कोइफिशियंट ऑफ झेड क्यूब तुम्हाला काय दिसतो, कोइफिशियंट ऑफ झेड क्यूब काय दिसतो, 1/3 factorial. म्हणून हा आन्सर बरोबर राहणार, कारण की पेपर सेटर आपल्याला सरळ सरळ थोडी गोष्ट विचारणार ओके. एक्सपांड करायला लावणार, तो काय करायला लावणार आपल्याला, सिरीज पहिले त्या पॉईंटवर एक्सपांड करायला लावणार. मग तर तू काय विचारू शकतो, सपोज झेड पॉवर 4 कोइफिशियंट 1/4 factorial ओके, सपोज झेडचा कोइफिशियंट 1 ओके, झेड स्क्वेअरचा कोइफिशियंट 1/2 factorial ओके. म्हणजे असे पण क्वेश्चन्स विचारू शकतात, म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीलाच अलर्ट करून दिला. येत आहे बाबा लक्षात, असं पण ते विचारू शकते. त्या लक्षात मला वाटते या म्हणजे एका पुढला लेक्चर याला लागणार आहे, मे बी तसा होऊन जाईल ओके. परंतु कसं आहे ना की तुम्हाला आणखी एक दोन एक्झाम्पल सांगावं लागणार ना, कारण की कसं आहे ना थोडा म्हणजे लेंदी जातो. एक्झाम्पल कसं आहे, सर्वप्रथम डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागतो, नंतर आपल्याला त्या सगळ्या व्हॅल्यूज पुट आउट करावा लागतो. आता जास्तीत जास्त या लेक्चरमध्ये आणखी एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण ओके. तर काही हरकत नाही, म्हणजे काही जो काही यापुढील जो नेक्स्ट लेक्चर राहील तो पण आपण टेलर सिरीजवर कंटिन्यू करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला मग टेलर सिरीजकडे परत बघण्याचं कामच नाही राहणार ओके. त्या लेक्चरमध्ये पण आपण 2-3 गोष्टी घेण्याचा एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल, एक्सपांड साइन झेड अबाउट झेड इक्वल्स टू झिरो इन टेलर सिरीज ओके. अगेन त्यांनी झेड इक्वल्स टू झिरो म्हटलं आहे, झेड इक्वल्स टू झिरो म्हटलं की समजून जायचं की सेंटर झिरो दिलेलं आहे, म्हणजे टेलर सिरीज इथे मॅक्लॅरिन सिरीज बनणार आहे. तर सर्वप्रथम फॉर्म्युला लिहून घ्यायचा, कुठेच बघायचं नाही. टेलर सिरीज म्हटलं की तो फॉर्म्युला लिहायचा की f(a+f'a)(1)(f"(a)(z-a)(2)(2). आता आपण एक थर्ड टर्म पण लिहून घेऊ ओके, f(a)(z-a)(3)(∞). ओके आता मी ते नेक्स्ट टर्म काही लिहित नाही, येत्या लक्षात बरोबर ओके. त्यांनी काय म्हटलं आपल्याला, अबाउट झेड इक्वल्स टू झिरो, दॅट मीन्स ए इक्वल्स टू झिरो. का बरं, कारण की मी सिरीजमध्ये बाबा एला सेंटर कन्सिडर केला आहे, म्हणून मला जी काही व्हॅल्यू देणार झेड इक्वल्स टू झिरो ती मला ए इक्वल्स टू झिरो लिहिलं. जर झेड इक्वल्स टू टू राहिली असती तर मी ए इक्वल्स टू टू लिहिली असती. झेड इक्वल्स टू जे काही झेड इक्वल्स टू राहणार ती मला ए इक्वल्स टू लिहावं लागणार, कारण की मी आपल्याला जो काही आपण फॉर्म्युला घेतला आहे त्यामध्ये ए सेंटर कन्सिडर केला, काही हरकत नाही. तर मग बघा आता मी काय करतो की या इक्वेशन 1 जो टेलर सिरीज आहे आता तो मॅक्लॅरिन सिरीज बनणार आहे. का बरं बनणार आहे, कारण की सेंटर दिलेला आहे 0, देअरफॉर f(0+f'0)(1). बघा 1 factorial इथं लिहिला नाही तरी चालतो, हां कारण 1 factorialची व्हॅल्यू 1 राहते ना, इथं लिहिला नाही तरी चालतो. f(0)(z)²/2 factorial. कारण की बघा का बरं असं होत आहे, कारण की बघा इथे ए या सगळ्या एच्या जागी आपण काय करत आहे, 0 टाकत आहे. देअरफॉर f(0)(z³/3 factorial)∞. इथे बघा लक्षात, z-a² झेड स्क्वेअर z-a³ झेड क्यूब ठीक आहे ओके. याला इक्वेशन 2 म्हणून घ्यायचं. तर सर्वप्रथम काय करायचं, जो काही फंक्शन दिलेला आहे तो साईडला घ्यायचा. f(z) किती दिलं आहे आपल्याला, sin z ओके. आता आपण 3 टर्म्स लिहिले तर आपण 3 त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्याचा करावा लागणार ओके. f'(z) sin z डेरिव्हेटिव्ह cos z ओके. f"(z) cos z डेरिव्हेटिव्ह -sin z ठीक आहे बाबा ओके. f"(z) ओके बघा -as it is अगेन sin z डेरिव्हेटिव्ह cos z ठीक आहे अप टू दिस, कारण की आपण एवढेच टर्म्स घेतलेले आहे
एवढे टर्म सफिशियंट आहे. ओके आता बघा नेक्स्ट टर्म काय हो. आता आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे झेड इक्वल्स टू झिरो. तर बघा झेड इक्वल्स टू झिरो, ओके, या झेडच्या जागी आपल्याला झिरो घ्यावं लागणार. एफ ऑफ झिरो म्हणजे साईन ऑफ झेडच्या जागी झिरो, आणि साईन झिरो असते झिरो, नो प्रॉब्लेम. देअरफोर एफ प्राईम ऑफ झिरो इक्वल्स टू कॉस ऑफ झिरो, आणि कॉस झिरो असतो वन, नो प्रॉब्लेम. ओके देअरफोर एफ डबल प्राईम ऑफ झेड मायनस ऑफ साईन ऑफ झिरो, साईन झिरो असतो झिरो, मायनस ऑफ झिरो, मायनस झिरो काय झिरो काय. त्यानंतर एफ ट्रिपल प्राईम ऑफ, सॉरी झेडच्या जागी झिरो झिरो लिहायला लागतील बाबा, एफ ट्रिपल प्राईम ऑफ झेड मायनस कॉस ऑफ झिरो. बघा मायनस ॲज इट इज कॉस झिरो किती हो वन. ओके म्हणजे तुमच्या व्हॅल्यू आल्या झिरो वन झिरो मायनस. आलं बाबा लक्षात, सगळं लक्षात तुमच्या आलं. काय केलं बेटा आपण, बघा ही मेथड फॉलो करायची, ही मेथड फॉलो करायची. जो काही पॉईंट दिलेला असतो सर्वप्रथम तो सिरीजमध्ये टाकून घ्यायचा. ओके मग एकतर तो झिरो राहिला तो मॅक्लॅरिन सिरीज बघते, अदरवाईज ते टेलर सिरीज राहते, फक्त सेंटर पुट करून घ्यायचं. ओके त्यानंतर मग गिवन फंक्शन घ्यायचा, त्याचा जे काय आता आपल्याला ऑप्शन्स फोन करावं लागतं ना. जर ऑप्शन्समध्ये जर सपोज तुम्हाला द ट्रिपल म्हणजे तीन वेळा डेरिव्हेटिव्हची टर्म दिसत आहे की दोन वेळा डेरिव्हेटिव्हची टर्म दिसत आहे यावर डिपेंड आहे ना. आता सहसा आपण तीनपर्यंत खूप झालं म्हणजे एक्झाम म्हणजे आपल्या पेपर पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण जास्तीत जास्त ते तीन डेरिव्हेटिव्हपर्यंत जातात ऑप्शन्समध्ये. ओके तर म्हणून मी सगळ्यांना तीन डेरिव्हेटिव्हपर्यंत घेऊन चाललो. पहिला डेरिव्हेटिव्ह काढायचा, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा, थर्ड डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग जो काही पॉईंट दिला आहे, ओके जो काही पॉईंट दिला आहे मग तो पुटअप करायचा. एफ ऑफ झिरो, एफ प्राईम ऑफ झिरो, एफ डबल प्राईम ऑफ झिरो, एफ ट्रिपल प्राईम ऑफ झिरो, आणि त्यांच्या व्हॅल्यूज काढून घ्यायच्या. आलं लक्षात. आता काय करायचं, या सगळ्या व्हॅल्यूज इक्वेशन टूमध्ये काय करायचं आपल्याला पुट करायचं. बघा एफ ऑफ झेड इक्वल्स टू, ओके एफ ऑफ झिरो, एफ ऑफ झिरो किती आला आहे वो झिरो प्लस, ओके एफ प्राईम ऑफ झिरो किती आहे वो वन, वन इन टू झेड प्लस एफ डबल प्राईम ऑफ झिरो किती आहे वो अगेन झिरो आहे इन टू झेड स्क्वेअर. ओके एफ ट्रिपल प्राईम ऑफ झिरो किती आहे मायनस वन इन टू झेड क्यूब. ओके आता जस्ट रिअरेंज इट. आता काय करायचं तुम्हाला, फक्त रिअरेंज करायचं आहे. झेड क्यूब डिवायडेड बाय, अरे मी लिहिलं नाही, झेड क्यूब डिवायडेड बाय थ्री फॅक्टोरियल आहे ना बाबा. ओके झेड क्यूब डिवायडेड बाय थ्री फॅक्टोरियल. ओके बघा देअरफोर एफ ऑफ झेड इक्वल्स टू, बघा हा तर कॅन्सल आउट झाला, हा राहिला झेड. ओके हा कॅन्सल आउट झाला, राहिला हा काय आहे तो मायनस, मायनसची साईन मी पहिले घेऊन घेतो, झेड क्यूब बाय थ्री फॅक्टोरियल. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे का, इथं बघा इवन्स इवन्स, बघा झेड काय झाला हो ऑड झाला, झेड क्यूब पण ऑड झाला. ओके म्हणजे झेड पॉवर फोर ॲब्सेंट राहणार, झेड पॉवर फोर काय हो ॲब्सेंट राहणार. ओके म्हणजे बघा आता बघा प्लस मायनस, प्लस झेड पॉवर फाईव्ह बाय फाईव्ह फॅक्टोरियल, प्लस मायनस, मायनस झेड पॉवर सेवन बाय सेवन फॅक्टोरियल. बघा या दोन टर्म्स मी एक्स्ट्रा लिहिल्या. ओके या आपण यांचं डेरिव्हेशन काढलं नव्हतं, परंतु जर तुम्ही पुढे जर डेरिव्हेशन काढलं तर ती सिरीज अशी बनणार. ओके ती सिरीज अशी बनणार. आणि तुम्हाला एक लक्षात आलं असेल की बघा झेड हा ऑड आहे, त्यानंतर झेड क्यूब ऑड आहे, त्यानंतर झेड पॉवर फाईव्ह ऑड, त्यानंतर झेड पॉवर सेवन ऑड. ओके म्हणजे ऑड टर्म्स येत आहे साईन झेडच्या, साईन झेड जेव्हा आपण टेलर सिरीज मध्ये एक्सपांड करतो तेव्हा कोणत्या टर्म्स येत आहे वो ऑड टर्म्स येत आहे. येत आहे लक्षात बेटा, येत आहे लक्षात. बघा अशा प्रकारे तुम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे. ओके एफ ऑफ झेड इक्वल्स टू झेड मायनस झेड क्यूब अपॉन थ्री फॅक्टोरियल प्लस झेड पॉवर फाईव्ह बाय फाईव्ह फॅक्टोरियल मायनस झेड पॉवर सेवन बाय सेवन फॅक्टोरियल. ओके तुम्ही काय करा, घरी तुम्हाला होमवर्क राहणार एक, म्हणजे आपण कारण की झेड पॉवर सेवनपर्यंत मी एक्सप्रेस केला आहे ना. ओके तर तुम्ही काय ना आणखी दोन चार डेरिव्हेटिव्ह खाली घेऊन बघायचं. ओके म्हणजे नक्कीच तुम्हाला, म्हणजे आपण कसं आहे ना फक्त इथपर्यंतच केलं ना, आपण इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढून ठेवले होते. ओके तर हे जे काही दोन मी टर्म लिहिले, ओके तर तुम्ही घरी काढण्याचा प्रयत्न करा, नक्कीच मिळणार. सिम्पल अशा प्रकारे तुम्हाला करावं लागणार आहे. ओके आणि आता हे कॉमनली लक्षात ठेवायचं. ओके आपलं फंक्शन काय होता, आपलं फंक्शन साईन झेड होता ना. ओके आणि या फंक्शनच्या जागी आपण झेडच्या जागी झिरो पुट केला होता ना, म्हणजे एफ ऑफ झिरो झाला होता ना. एफ ऑफ म्हणजे ह्या जो काही फंक्शन होता एफ ऑफ झेड, झेड इक्वल्स टू जेव्हा झिरो पुट केला आपण, ओके जो काही एफ ऑफ झेड फंक्शन होता, एफ ऑफ झेड फंक्शन काय होता हो साईन झेड. तर साईन झेडमध्ये जेव्हा आपण झेड इक्वल्स टू झिरो पुट केला होता तर तेव्हा मला ही सिरीज मिळाली होती. बघा अत्यंत इझी टॉपिक आहे, अत्यंत इझी म्हणजे याच्यामध्ये काय मोठी गोष्ट नाही आहे.
ओके. आपण काय करूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये काही आणखी दोन चार एक्झाम्पल्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे जेणेकरून तुमची टेलर सिरीज पक्कीच झाली पाहिजे. म्हणजे यानंतर तुम्हाला टेलर सिरीजमध्ये काही प्रॉब्लेम राहिलाच नाही पाहिजे, काही प्रॉब्लेम तुम्हाला राहिलाच नाही पाहिजे. ओके, बघा आणखी एक छोटीशी गोष्ट मला टेलर सिरीजबद्दल सांगा वाटतं. बघा आता जो काही आपला फंक्शन होता ना साईन झेड होता, ओके, आपण साईन झेडला बेटा ॲट झेड इक्वल्स टू झिरोला कसं एक्सपॅन्ड केलं, झेड मायनस झेड क्यूब बाय थ्री फॅक्टोरियल प्लस झेड पॉवर फाईव्ह बाय फाईव्ह फॅक्टोरियल मायनस झेड पॉवर सेवन बाय सेवन फॅक्टोरियल. ओके, आता जर तुम्ही साईन झेडचा जर ग्राफ काढला, ओके, साईन झेडचा जर तुम्ही ग्राफ काढला तर साईन झेडचा ग्राफ कसा येणार हो, बघा असा येणार काहीतरी, ओके, असा साईन झेडचा काहीतरी ग्राफ येणार. ओके, तर बघा आता मग आता बघा आता बघा आता सपोज तुम्ही हे दोन टर्म या दोन टर्म्स या दोन पॉलिनॉमियलचा ग्राफ काढला, ओके, तर ती काय होणार बेटा, म्हणजे जवळजवळ म्हणजे जसे जसे तुम्ही टर्म्स ॲड करणार, जसे जसे तुम्ही हे पॉलिनॉमियलचे टर्म्स ॲड करणार, ती ग्राफ काय होणार, या ग्राफला मॅच होत जाणार. ओके, सपोज आपण याचा ग्राफ काढला, सपोज आपण याचा ग्राफ काढला, याचा असं काहीतरी ग्राफ आला इथपर्यंत, ओके, मग सपोज आपण पुन्हा हा तिसरा पॉलिनॉमियल ॲड केला तर हा असा ग्राफ होणार, म्हणजे मॅच करणार, मॅच करणार. ओके, सपोज जर ई पॉवर झेड फंक्शन आहे आपल्याकडे एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा ग्राफ असा राहणार बेटा, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा ग्राफ असा राहणार काहीतरी. ओके, तर जसं जसं मग आपण एक्सपोनेन्शियल आता जसं ई पॉवर झेड आपलं काय आलं होतं आपल्याकडे वन प्लस झेड स्क्वेअर बाय टू फॅक्टोरियल प्लस झेड क्यूब बाय थ्री फॅक्टोरियल, येत्या लक्षात, सपोज तुम्ही वन प्लस झेड घेतला, ओके, तो काहीतरी असा होणार, ओके, असा जाणार. ओके, म्हणजे जसे जसे तुम्ही पॉलिनॉमियल्स ॲड करणार ना तर या पॉलिनॉमियलचा ग्राफ नाही का, या ग्राफची काय होणार रे, मॅच होणार, जसे जसे तुम्ही पॉलिनॉमियल्स ॲड करत जाणार. लक्षात बेटा, म्हणजे साईन झेडचा हा ग्राफ आहे, ओके, परंतु साईन झेडचा आता राईट हँड साईडला पॉलिनॉमियल आहे झेड मायनस झेड क्यू अपॉन थ्री फॅक्टर, तर जसे जसे तुम्ही एक एक पॉलिनॉमियल्स ॲड करत जाणार तर त्या पॉलिनॉमियलचा ग्राफ नाही का, या साईन झेडच्या ग्राफची काय होणार रे, मॅच होऊन जाणार. मग तेव्हाच म्हणू शकतो ना बाबा आपण की लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड, की दोघांचंही सगळं व्यवस्थित किंवा एकत्रच आलं पाहिजे, येतं लक्षात. ओके, हा जर साईन झेडचा ग्राफ राहिला तर जसे नंबर ऑफ तुम्ही पॉलिनॉमियल्स ॲड करत जाणार आणि त्यांचा ग्राफ काढण्याचा प्रयत्न, बघा आता ग्राफ थिअरी एक खूप मोठा सब्जेक्ट आहे बरं, म्हणजे तुम्ही जर 11वी 12वीचं जर तुम्ही JEE जर तयारी केली असाल तर त्याच्यात तुम्हाला ग्राफचं भरपूर सारं शिकला असाल, कारण की फंक्शनचा आपल्याला ग्राफ पण आपल्याला, कारण की तो आपला आता टॉपिकच्या रिलेटेड नाही आहे, परंतु हे थोडंसं मला सांगावंसं वाटलं, कारण की ग्राफ एक मोठा पार्ट झाला, म्हणजे प्रत्येक फंक्शनचे का, मग तो इव्हन फंक्शन की ऑड फंक्शन, भरपूर साऱ्या गोष्टी आहे. म्हणजे ग्राफबद्दल आता इथे काही मला सांगायचं नाही, कारण की भरपूर मोठी गोष्ट आहे, ती आपल्याला सध्या कधीची गरज नाही. फक्त मला एवढं म्हणायचं आहे की जो काही फंक्शन लेफ्ट हँड साईडला असतो, ओके, त्याचा काहीतरी ग्राफ राहतो, जसं की मी साईन झेडचं आणि एक्सपोनेन्शियलचं सांगितलं, मग जसे जसे तुम्ही राईट हँड साईडला जे काही पॉलिनॉमियल्स राहतात त्या पॉलिनॉमियलचा जर तुम्ही ग्राफ काढण्याचा प्रयत्न केला तर तो ग्राफ नाही का, जो काही लेफ्ट हँड साईडला फंक्शनचा ग्राफ आहे त्या ग्राफची मॅच होण्याचा प्रयत्न करतो, एक्सटेंड म्हणजे टेंडिंग टू म्हणजे जवळजवळ निअरली अबाउट त्या ग्राफच्या तो जवळजवळ जातो. ओके, म्हणजे जेवढे नंबर ऑफ तुम्ही पॉलिनॉमियल्स ॲड करणार तेवढा तो ग्राफ नाही का त्या ओरिजिनल ग्राफशी टेंड करतो. आलं लक्षात बेटा, बघा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल बघण्याचा प्रयत्न करूया, नंतर त्यानंतर टेलर सिरीज ओके होऊन जाईल. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.